विजय शिंदे आपण पाहता जनादेश टीव्हीस पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संस्कृती आर्ट्स फेस्टिवल 24 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत आहे. भिवंडीत संजय गांधी निराधार योजनेचे मिळणारे अनुदान ठप्प. ठाणे रेल्वे स्थानकाचा 162वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ठाण्यात एकाच दिवशी 6 मंगळसूत्र चोऱ्या. ठाणे शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरांनी डोक्यावर काढले असून काल एका दिवसात 6 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. तर पोलिसांच्या संत तपासाबाबत ठाणेकरांमध्ये चीड निर्माण झाली आहे. पूर्व ठाण्यातील ठाणेकरवाडी येथे राहणाऱ्या मुत्सुलक्ष्मी या सकाळी 5:50 दूध घेण्यासाठी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा येथे राहणाऱ्या रुचिता कदम या सर्व्हिस रोडने सकाळी 6:30 मॉर्निंग वॉक करत असताना मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवले. वागळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेश्मा दास वय वर्ष 23 या कामावर जात असताना हनुमान मंदिर गल्ली येथे दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 20,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवले. तर कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हायलँड या गृह संकुलात राहणाऱ्या शशीधर वय वर्ष 57 या मॉर्निंग वॉक करत असताना मोटरसायकलवरून आलेल्या 2 चोरट्यांनी 15,000 रुपये किमतीच्या सोनसाखळी चोरी नेली. राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीना मुदलियार या सकाळी 8:15 भाजी विकत घेण्यासाठी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या 2 चोरट्यांनी 30,000 रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली. कळवा दत्त मंदिर येथे राहणाऱ्या शोभा पडवळ वय वर्ष 62 या ज्येष्ठ महिला मॉर्निंग वॉक करत असताना खारेगाव तलाव येथे मोटरसायकलने आलेल्या चोरट्यांनी 66,000 रुपये किमतीची सोनसाखळी खेचून धूम ठोकली. तर भिवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्पना हमटे वय वर्ष 47 या कामत घर येत जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवले. या सर्व प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी ठाणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच सोनसाखळी चोरांच्या मुसक्या बांधण्याची कारवाई केली होती. परंतु काही काळ थांबलेल्या सोनसाखळी चोरच्या घटना पुन्हा वाढू लागल्याने ठाणेकर महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी पहाटेची गस्त वाढावी अशी मागणी महिलांकडून होऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. संस्कृती आर्ट्स फेस्टिवल 24 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व संगीत नृत्य आणि कलाप्रेमी मंडळी ज्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात तो संस्कृती आर्ट्स फेस्टिवल यावर्षी आनंदाची लयलूट घेऊन दिनांक 24 एप्रिल ते 26 एप्रिल 2015 ठाण्यातील उपवन भागाच्या रमणीय परिसरात संपन्न होणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानद्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या महोत्सवातून संस्कृती समुदाय आणि सहकार्य याची एक नवी कल्पना सादर करणार आहोत असे संस्थेचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज एका भरगस्त पत्रकार परिषदेत सांगितले. ते पुढे म्हणाले की या महोत्सवाद्वारे आम्ही तरुण आणि विशेष कौशल्य असणाऱ्या कलाकारांना आपापल्या क्षेत्रातील दिग्गजांच्या मैफिलींचा तसेच कलाकृतींचा आस्वाद मिळवून देऊन असतानाच त्यांना आपल्या क्षेत्रात परिपूर्णता मिळवण्यासाठी मदत करणार आहोत. प्रामुख्याने ठाणे शहर सांस्कृतिक नगरी म्हणून ह्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला पण परिचित आहे. परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातली इंडस्ट्री ही दुसऱ्या देश राज्यामध्ये चाललेली आहे असं थोडंसं चर्चा चालू आहे. परंतु ते होत असताना ठाण्यातले काही उद्योग बंद होऊ नये, त्यापेक्षा किंबहुना जास्त उद्योग वाढावेत यासाठी ह्या संस्कृती फेस्टिवलमध्ये आम्ही सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना तर आमंत्रित केलेलंच आहे, परंतु प्रसिद्ध उद्योगपतींना आमंत्रित केलेलं आणि त्यांनी येण्याचं मान्य केलं. म्हणजे गौतम सिंघानिया, दिलीप पिरामल, अनिरुद्ध धूत यासारखे मोठमोठे उद्योगपती आम्ही दर दिवशी बोलवले आहेत, जेणेकरून गृह प्रकल्प तर ह्या बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर राबवले जातील, कमर्शियल हब उभारले जातील, परंतु आमच्या ठाण्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सुद्धा ह्या सगळ्या उद्योगपतींनी प्रयत्न केले पाहिजे. मी ह्या राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर ह्या उद्योगपतींना
त्यांना आमंत्रित केलं, त्यांनी येण्याचं मान्यही केलं. काही ठिकाणी ह्या कंपन्या ज्या बंद पडल्या त्या ठिकाणी जर वेगळ्या प्रकारे तुम्ही आय टी पार्क किंवा आय टी सेक्टरमध्ये अजून काही दुसरं चालू केलं तर हे आपले आजचे जे तरुण आहे त्यांना मुंबईला किंवा इतर ठिकाणी जावं लागणार नाही, त्यांना ह्या ठाणे शहरामध्येच एक आपल्याला हवी तशी नोकरी मिळू शकेल. या माध्यमातून तुम्ही सगळ्या उद्योगपतींनी प्रयत्न करावा अशी त्यांना मी विनंती केली. त्या माध्यमातून सर्व उद्योगपतींनी येण्याचं मान्य केलं आणि प्रामुख्यानं ह्या गौतम सिंघानिया यांनी तर त्यांच्या ज्या स्वतःच्या महागड्या गाड्या आहेत त्या गाड्यासुद्धा या ठिकाणी डिस्प्लेमध्ये ठेवण्यासाठी आणण्याची त्यांनी माझी विनंती जी होती ती मान्य केली. त्यामुळे मला असं वाटतं की हा फेस्टिवल फक्त सांस्कृतिक कार्यक्रमावरचाच नव्हे तर ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून ठाण्याला एक औद्योगिक क्षेत्रामध्ये ठाण्याचा बदल व्हावा यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय. छोटासा तो प्रयत्न आहे परंतु निश्चितपणे त्याला आम्हाला यश मिळेल याची खात्री आहे. उद्धवजी ह्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंना पाठवलंय कारण उद्धवजी 24 तारखेला बाहेरगावी चाललेले आहेत त्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही. परंतु आदित्य ठाकरे स्वतः आणि त्याचबरोबर राज्याचे सगळे महत्त्वाचे मंत्री या कार्यक्रमाला हजर आहेत, उपस्थित आहेत. त्यामुळे सर्व पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी हजर होते. यासोबतच महोत्सवामध्ये तरुण कलाकारांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यशाळा तज्ज्ञ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या जाणार आहेत. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, ग्रॅमी विजेते पद्मश्री विश्वमोहन भट, भजन सम्राट अनुष जलोटा, राहुल देशपांडे आदी दिग्गज कलाकार तसेच लोकप्रिय इंडियन ओशन बँड आणि अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि 600 अधिक स्थानिक कलाकारही या महोत्सवात उपस्थित राहून आपली कला प्रस्तुत करणार आहेत. या झालेल्या पत्रकार परिषदेला ग्रामी अवॉर्ड विजेते पद्मश्री विश्वमोहन भट, प्रमुख चित्रकार श्याम फळरकळ, सिद्धार्थ करारवाल, ऐश्वर्या कानेवर, सरोज कुमार तसेच फूड फूड चॅनलचे दिग्गज शेफ शांतनू गुप्ते खास पाहुणे म्हणून उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. लोकांना मोफत थेरपी घेण्यात यावी म्हणून भव्य असे सेंटर. लोकांना आजार का होतात, ते कसे बरे करावे, कोणती काळजी घ्यावी यासाठी सेंटरमध्ये मार्गदर्शन केले जाते. विगेन थेरपी शरीरावर डोक्यांच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत होणाऱ्या गंभीर आजारावर उपयोगी. 40 मिनिटाच्या थेरपीने आपल्या शरीरावर 6 प्रकारे फायदा होतो. 1 थर्मल FIR म्हणजेच सूर्याची कवळी किरणे, 2 मसाज, 3 ॲक्युपेशर, 4 मॉक्सिभूषण, 5 कायरोप्रॅक्टिक, 6 ETS. या थेरपीने ॲसिडिटी, डायबिटीज, ब्लड प्रेशर, पाठीचा त्रास, मणक्याचे आजार, गुडघ्यांचा त्रास, अस्थमा, किडनी स्टोन, लिव्हर, त्वचा रोग, नसाच्या संबंधित आजार, लकवा, पॅरालिसिस इत्यादी गंभीर आजारावर उपयोगी. 21व्या शतकातील अद्भुत अविश्वसनीय अनोखा चमत्कार विगेन थेरपी. विश्वास ठेवा अगर नका, पण विगेन थेरपी सत्य आहे. एकदा येऊन पहा आणि अनुभव घ्या. या सुवर्ण संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा. पत्ता: ठाणे शाखा, निळखंड टॉवर, न्यू इंग्लिश स्कूलच्या बाजूला, पुन्हा गाळगे ज्वेलर्स समोर, राम मारुती रोड, ठाणे 25. फोन नंबर 022-25-40-3848. भ्रमण दूरध्वनी क्रमांक 9-3-23-96-89-20. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. भिवंडीत संजय गांधी निराधार योजनेचे मिळणारे अनुदान ठप्प. महाराष्ट्र शासनाने निराधार
विधवा, अपंग, वयोवृद्ध यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी योजना आखली आहे. अर्थसहाय्य करण्यासाठी अनेक महिन्यापासून सभा न झाल्याचे गरजूंची उपासमार सुरू आहे. निराधारांना 1 मे 2015 पासून नव्याने अनुदान देण्याची व्यवस्था केली जावी अशी मागणी राष्ट्रीय जनविकास पार्टीचे अध्यक्ष ॲड अरुण बाळापुरे आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांनी यांना सादर केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. ठाणे रेल्वे स्थानकाचा 162वा वर्धापन दिन साजरा केला. 16 एप्रिल 1853 रोजी वाडी बंदर ते ठाणे अशी पहिली लोकल धावली. दुपारी 3:30 ही लोकल वाडी बंदर या ठिकाणावरून ती ठाण्याला आली. त्यावेळी या लोकलमध्ये जवळपास 400 प्रवासी होते. या लोकलने 1/4 तास घेत हा प्रवास केला होता आणि याच प्रवासाला आज 162 वर्ष पूर्ण झालीत. बघता बघता आता ली लोकल वाहिनी सर्वांची जीवनवाहिनी झाली. ठाणे स्टेशनवर आजच्या रेल्वेचा महत्त्वाचा दिवस होता. मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. रेल्वे संघटना यांनी फुलपुष्प देते पेढे वाटत जल्लोष केलाय. आज ठाण्यातील रेल्वे प्रवासी संघटना यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर यासाठी खास करून केक कापून प्रवाशांचे अभिवादन केले. त्याचबरोबर एवढी वर्ष होऊन सुद्धा अनेक असुविधा रेल्वेमध्ये आहेत त्यावर रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे. जसे महिला सुरक्षेसाठी सर्व महिला डब्यात एकतरी पोलीस कर्मचारी पाहिजे, अनेक महत्वाच्या ठिकाणी CCTV पाहिजेत, अशा अनेक समस्यांवर भाष्य यावेळी रेल्वे संघटनेने केले. तसेच ठाणे स्टेशनला हेरिटेज किंवा जागतिक दर्जा मिळावी अशी मागणीही यावेळी प्रवाशांनी केली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. फार आनंद होतोय आम्हाला. 16 एप्रिल 1853 साली ही रेल्वे सेवा सुरू झाली आणि आज तब्बल 162 वर्ष होत आहेत. त्याचा आनंद आम्ही उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने एक वाढदिवस साजरा करतोय. या वाढदिवसामध्ये अनेक पत्रकारांचं तसंच प्रवाशांचे, मोटरमन गार्ड यांचे नागरी सत्कार केलेले आहेत. आम्ही पेढे वाटतोय. आम्ही सकाळपासून एक कल्याणला आम्ही 8 वाजता महिला लोकलमध्ये कार्यक्रम केला. एक चांगला प्रतिसाद मिळाला. रेल्वेनी आमच्या प्रवाशांकडे ज्या काही आमच्या मूलभूत सुविधा आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रेल्वे ज्या काही सुविधा देते त्या सुविधा कुठेतरी कमी पडत आहेत आणि ह्या कमी पडू नये आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं लक्ष वेधण्यासाठी खास करून अशा प्रकारचं आम्ही आयोजन केलेलं आहे. सुरेश प्रभू साहेबांना एकच विनंती आहे की त्यांनी राहिलेली प्रलंबित जे काही मागण्या आहेत आमच्या, त्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात आणि जी काही प्रवासी आहेत आमचे 65 लाख प्रवासी त्यांना चांगल्या प्रकारचा दिलासा द्यावा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपली पहिली लोकल सुरू करण्यात आली. 1853 CST 2 ठाण्यापर्यंत ही ट्रेन धावली होती आणि आज 1650 ट्रेन्स आज रेल्वे ट्रॅकवर धावत आहेत. म्हणजे किती प्रगती आज रेल्वेने केलेली आहे आणि ती आज उपनगरीय रेल्वेची म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ह्याची जीवनवाहिनी झालेली आहे. त्या जीवनवाहिनीमध्ये आज अनेक राज्यातून आणि मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये स्थायिक झालेले पोटापाण्यासाठी आलेले नागरिक प्रवास करत आहेत. पण आवश्यक जेवढ्या सोयीसुविधा पाहिजे तेवढी रेल्वेकडून आपल्याला अजूनपर्यंत उपलब्ध झालेल्या नाही आहेत. या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माननीय सुरेश प्रभू जे आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे म्हणून आपल्याला रेल्वेमंत्री मिळालेले आहेत त्यांना विनंती करेन की त्यांनी या बजेटमध्ये ज्या काही घोषणा केलेल्या आहेत की जास्त करून आपल्या मुंबई शहर आणि उपनगर रेल्वेसाठी त्यांनी अधिकाधिक योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजनांची त्यांनी लवकरात लवकर पूर्तता करावी जेणेकरून आमचा प्रवास थोडाफार का होईना सुखकर होईल. एवढे आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा पत्ता ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी याच वृत्तवाहिनीवर. आपली माणसं आपला देश पाहत राहा. जनाधिकारी, धन्यवाद.